नमस्कार कसे आहात, बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी। तुम्हाला माहिती आहे दिवाळीचा फराळ बनवण्याचं काम चालू आहे, तयारी फराळाची भरपूर झाली आहे। आता रात्री फक्त लाईट गेल्यामुळे सगळी अडचण झालेली आहे। खरं तर खेड्यावर असल्यामुळे लाईटाचा खूप मोठा इश्यू असतो आणि त्यामुळे फक्त रात्री लाडू झाले आणि करंज्याचं हे सारो सांजोऱ्याचं मिक्स करून ठेवलं आहे आम्ही, पण लाईट गेल्यामुळे सगळं हे झालं। आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन। सो आज आमचं सगळं जवळपास फराळ रेडी होत आला आहे। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते आहे आमच्याकडे अशा पद्धतीने भडंग चिवडा बनवला जातो। सर्वात आधी आपण हे अशा पद्धतीने मुरमुरे जे आहे ते व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे, चाळून त्यातलं खडे वगैरे सगळं पाहून। फिक्या डाळ्या ज्या आहेत त्या फिक्या डाळ्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा तेलातनं भाजून घेतल्या आहेत। खोबरं सुकं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। लक्ष्मी फरसाण घेतलेला आहे, या लक्ष्मी फरसाणमुळे एक थोडीशी वेगळी चव लागते। लक्ष्मी शेव घेतलेली आहे, या शेवची एक वेगळी चव असते, म्हणजे ही एकदम अगदी कुरकुरीत शेव असते। शेंगदाणे आहेत, ते शेंगदाणे आपण छानपैकी लाल करून घेतलेले आहेत। मस्त भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे आणि भरपूर कढीपत्ता घेऊन तो त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे। आता अनेक जणांकडे तुकडे करून मिरच्या टाकल्या जातात, पण आमच्याकडे अशा पद्धतीने मिरच्या टाकल्या जातात। आता यामध्ये आपण सर्वात शेवट टाकणार आहोत कोथिंबीर आणि त्यानंतर चिवडा मसाला। आता हे मी मिक्स करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यात सर्वात शेवटी चिवडा मसाला टाकणार आहोत। आपण चिवडा मसाल्याचे भरपूर प्रकार आहेत, जसं तुम्ही सुहाना चिवडा मसाला, जसं तुम्ही भेळ बनवता ना भेळबत्ता, तशा पद्धतीने हा चिवडा आपण बनवणार आहे। फक्त येल्लो कलर याला येणार आहे। अशा पद्धतीने मी मिक्सिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि तळणीमळणीचं काम आता सासूबाईंकडे दिलेलं आहे। आता ह्या मिरच्या टाकल्यानंतर सुंदर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की किती सुंदर हे दिसतं आहे सगळं स्ट्रक्चर। आणि याच्यामध्ये सर्वात शेवट जाणार आहे हळद, मीठ आणि समाधान चिवडा मसाला। मी मिक्स करते आहे, अशा पद्धतीने हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कसा बनवला जातो चिवडा तुम्ही पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्ही माझ्या फराळाच्या तयारीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप 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 आभारी आहे मी तुमची। आणि आज सगळा फराळ रेडी झाल्यानंतर उद्या लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओही तुम्हाला वेळेवर मिळणार आहे। खरं तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहायला मिळेल। खरं तर म्हणजे जेणेकरून व्हिडिओ अपडेट व्हायला एक दिवस वेळ होत असल्यामुळे तुम्ही समजू शकता, मला कल्पना आहे। हे बघा, अशा पद्धतीने जेव्हा हा मिक्स झालेला आहे, आता यामध्ये हळद आणि त्यानंतर सर्वात लास्टला आपण ते चिवडा मसाला आणि कोथिंबीर टाकणार आहोत। आणि आम्ही समाधान चिवडा मसाला घेतलेला आहे। खरं तर हे जे आहे सॉरी आमच्या फेवरेट चिवडा मसाल्यांपैकी एक आहे, सरकारांना हा चिवडा मसाला आवडतो खूप। चिवडा मसाल्याचे भरपूर प्रकार आहेत, रामबंधू चिवडा मसाला, सुहाना चिवडा मसाला, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते समाधान चिवडा मसाला, प्रवीण चिवडा मसाला, वेगवेगळे चिवड्या मसाल्याचे पदार्थ आहेत। आता हा थोडा चिवडा मसाला मी याच्यावर टाकलेला आहे आणि आता इथे हळद, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं याच्यामध्ये मिक्स करणार आहे। थोडा सुक्का चिवडा मसाला टाकला आहे की जेणेकरून तो त्याला स्मेल देतो छानपैकी। या स्मेलचा एक उपयोग होतो की चिवडा खमंग लागतो आणि सुगंधामुळे चिवडा खाण्याची इच्छा वाढते। तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर, हळद आणि उरलेला 1.5 पाकिट जो चिवडा मसाला आहे तो टाकलेला आहे। हा आपला साधारणतः आपण 10 किलोचा चिवडा बनवलेला आहे, 7 किलो यात मुरमुरे घेतलेले आहे।
अर्धा किलो शेंगदाणे आहे, अर्धा किलो शेव आहे, अर्धा किलो हे आहे आणि त्या पद्धतीने आपण ते टाकणार आहोत. आता तुम्ही यात पाहू शकता, यात आहे चिवडा मसाला आणि हळद. हे बघा, आता हे जे असं घेतलेलं आहे त्याच्याने आता हे यात आपल्याला पॅकिंग हात करता येणार नाही. सो आपण डायरेक्टली आता हाताने हा चिवडा अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत आणि जेवढा तुम्ही चिवडा मिक्स करणार तेवढा तो जास्त तुम्हाला टेस्ट देणार. गरम गरम मध्ये तुम्हाला हे छान अशा पद्धतीने हे करायचं आहे. तुमच्याकडे कसा बनवला जातो, कारण वेगवेगळ्या पद्धतीने चिवडा बनवला जातो. असा चिवडा खरं तर नागपूरकडे जास्त करून बनवला जातो आय थिंक. आमच्या घरी माझ्या माहेरी म्हणजे चिवडा बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि हा चिवडा सरकारांना खूप आवडतो. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय पिवळा हात झालेला आहे. आपण जिथे जिथे आपल्याला गोळ्या दिसत आहेत तिथे हे करणार आहोत आणि हेच असं करत असताना आपण चवीनुसार त्याच्यावर जे मीठ आहे ते मीठ आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने टाकून आणि आता आपलं फायनल चिवडा कालवण्याचं काम चालू झालेलं आहे. अनेक जण यामध्ये गोड म्हणून पिठी साखर पण टाकतात, पण आमच्याकडे फार तसं गोडाचं प्रमाण आवडत नाही, कारण मग त्याच्यामुळे ते गुळमट गुळमट जे लागतं ते सहसा आवडीने खाल्लं जात नाही. आता झालेला आहे रेडी 10 किलो दिवाळीचा फराळाची चिवडा. यानंतर आम्ही बनवणार आहोत सांजोऱ्या. त्यासाठी आता मैदा घेणार आहोत आणि त्याच्या मस्तपैकी सांजोऱ्या लाटणार आहोत आणि करंज्या बनवणार आहोत. तुम्हाला कसा वाटला माझ्या घरचा चिवडा, सासरी अशा पद्धतीने बनवला जाणारा हा मुरमुऱ्याचा भडंग चिवडा कसा वाटतो आहे नक्की सांगा. आणि तुम्ही या टेस्ट करायला माझ्याकडे फराळाला सगळेजण. ही वाट पाहते तुमच्या सगळ्यांची आणि तुमच्या सगळ्यांच्या घरी बनवत असलेल्या फराळाचा चिवडा कुठल्या पद्धतीचा असतो, पोळ्यांचा, भडंगचा, भाजक्या पोळ्यांचा की साध्या मुरमुऱ्याचा, ते नक्की कळवा. म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या चिवड्यांची चव कुठल्या कुठल्या पद्धतीने असते ते कळेल. तर सध्या बनवते चिवडा, संध्याकाळी तुम्हाला प्रिपेअर सगळं दाखवते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी पुढचं काम करते, तुम्ही पण तुमचं काम करा. दिवाळी आनंदात साजरी करा, सुरक्षित साजरी करा आणि स्वतःची काळजी घ्या. या मस्तपैकी खमंग चिवडा खायला. बाय बाय.